केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात UPSC निकाल काही वेळापूर्वी जाहीर झाला आणि यामध्ये मूळच्या लातूरच्या असणाऱ्या सिद्धार्थने जे आहे ते उत्तुंग अशी गगन भरारी घेतली आणि तो UPSC या परीक्षेमध्ये उत्तीर्ण देखील झाला. स्वतः सिद्धार्थ आपल्यासोबत आहे. दादा, आपण जर पाहिलं तर तू ही जी किचकट अशी मानली जाणारी परीक्षा आहे ती परीक्षा उत्तीर्ण झाल्यास देशामध्ये चांगली रँक तुझी जी आहे ती आहे. सुरुवातीला पहिली भावना खूप भारी वाटतं आहे आणि कुठं माझ्या हार्डवर्कला कुठेतरी जस्टिस भेटला असं वाटतं आणि खूप छान वाटतं आहे. साधारणतः तुझा अटेम्प्ट कितवा होता आणि यासाठीची तू तयारी कशी करत होतास? हा माझा सेकंड अटेम्प्ट होता. फर्स्ट अटेम्प्टमध्ये माझी प्रिलिम झाली नव्हती. सेकंड अटेम्प्टमध्ये मी ही रँक प्राप्त केली. एकंदरीतच UPSC जर पाहिलं किंवा MPSC पाहिलं किंवा एकंदरीतच स्पर्धा परीक्षेबाबत की एकंदरीत अभ्यासापासूनच्या सगळ्याच गोष्टीचं आपल्याला टाईम मॅनेजमेंट करावं लागतं, तर तुझं टाईम मॅनेजमेंट कसं होतं? मी फुल डेडिकेशननी प्रिपेअर केलं होतं आणि दिवसाचा माझा टाईम टेबल फिक्स्ड असायचा. उद्या काय करायचं ते आज डिसाइडेड होतं, त्यानुसार मी माझे प्लॅन्स एक्झिक्यूट करायचो. असं नाही की मी 100% माझे प्लॅन्स एक्झिक्यूट केले, पण मोस्टली जेवढं होईल तेवढं शक्य आहे तेवढं मी एक्झिक्यूट करायचं ट्राय करत होतो. जेव्हा तू उत्तीर्ण झालास हे जेव्हा तुझ्या घरच्यांना कळालं तेव्हा घरची पहिली प्रतिक्रिया काय होती? घरचे तर खूप जास्त खुश झाले. फॅमिलीत फर्स्ट ग्रॅज्युएट होतो मी आणि फर्स्ट ग्रॅज्युएट आहे, तर ही एक्झाम क्रॅक करणं ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्या फॅमिलीसाठी आणि खूप खुश आहेत सगळे. एकंदरीत तुझ्या घरची बॅकग्राऊंड कशी आहे आणि घरामध्ये तू जसं सांगितलं की फर्स्ट ग्रॅज्युएट तू आहे, तर एकंदरीतच घरच्यांचा तर आनंद गगनात मावत नाही आहे. आता पुढचं तुझं व्हिजन कसं असेल? पुढे मला असं वाटतं की ज्या पोस्टमध्ये मी आहे त्या पोस्टमध्ये मी माझं 100% देण्याचं ट्राय करेल आणि मला वाटतं की मी नेक्स्ट अटेम्प्ट देत राहील. IAS ट्राय करेल, पण जिथं आहे मी तिथं माझं 100% देईल. तर IAS म्हणून काम करण्याची सिद्धार्थची जी आहे ती इच्छा देखील आहे आणि त्यासाठी तो पुढच्या काळामध्ये देखील प्रयत्न करेल असं त्याने सांगितलं. व्हिडिओ जर्नलिस्ट विक्रांत चव्हाणसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे.